आजही 24 तास एक पाऊल पुढे। जालंधर पाटील साहेब, आपण हा मुद्दा क्लियर करूया, मग आपण किशोर तिवारींकडे जाणार आहोत। असे 100 उदाहरण आहेत महादेव शेलार ते म्हणतात, केवळ एक उदाहरण नाहीये, असे 100 उदाहरण, एक उदाहरण द्यावं, ते 34 लाखाचं आहे बघा। मी कोल्हापूर बँकेकडे जाणार, तिथे उपलब्ध आहे हे त्यांनी सांगण्यापेक्षा, त्यांनी मला माहिती नाही त्या 34 लाखांच्या उदाहरणामध्ये त्या नावामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट आहे, पण आपण हे कळू द्या महाराष्ट्रासमोर। जालंधर पाटील, तुम्ही ते नाव सांगणार आहात का? त्यांनी विचारले 34 लाखांचं तुम्ही उल्लेख केला, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? साहेब, जबाबदार लोकनेत्यांची नावं घेऊन त्यांना महाराष्ट्रासमोर आणावं हा आमचा उद्देश नाही। शेलार साहेबांनी ही नावं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बघावीत, त्यांच्या नावाचे तुम्ही आता ज्या नाव घेतलं ते नाव द्यायला कशाला घाबरता तुम्ही? येऊ द्या ना, त्यांच्या दारामध्ये लावलेले होते। साहेब, माझं मत आहे की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारामध्ये नावानिशी त्यांचे डिजिटल फलक लावलेले होते। आताचे जे प्रशासक आहेत त्यांना ही गोष्ट तुम्ही विचारून घ्या। तुम्हाला एकच नाही साहेब अशी, जालंधर पाटील तुम्हाला आता हे नाव सांगायचं नाहीये, जालंधर पाटील तुम्हाला आता हे नाव सांगायचं नाहीये साहेब। ते सगळे साहेब इतके लोकांपर्यंत निव्वळ हवेतले केलेले आरोप हे लोकांपर्यंत पोहोचू नयेत। त्यांनी 34 लाख कुणाला दिलेत, कुणाचं माफ केलं हे मला त्यांनी कळवावं, त्यांनी कळवावं। आपण पाटील जर साहेब हवेतले गोळीबार असतील तर मी तुमची जबाबदारीनं माफी मागेन, पण मी तुम्हाला जबाबदारीनं एक प्राध्यापक PhD झालेला माणूस तुम्हाला मी सांगतो की असे अनेक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लोकनेते आहेत की त्यांना 25 लाख रुपयाच्या पुढे कर्जमाफी झालेली आहे, त्यांचा 7-12 तेवढा नसताना ज्यादा विश्वस्तांचा आणि सेवा संस्थांचा एक म्हणताय ते सांगा ना, सेवा संस्थांचा फायदा घेऊन साहेब ही कर्जमाफी झालेली आहे, त्यांनी फायदे त्याचे लाभ उठवलेले आहेत। अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मिळतील, व्यक्तिगत एक नाव घेण्यापेक्षा तुम्हाला अनेक नाव मी प्रूव्ह करून द्यायला तयार आहे। ठीक आहे, आपण आपण विश्वास ठेवूया। आणि अर्थातच जालंधर पाटील तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही डिजिटल बोर्डावर झळकलेली नाव आहेत, ही काय लपलेली नावं नाही आहेत, जाहीर झालेली ही नाव आहेत, बरोबर आहे ना? बरोबर आहे, बिलकुल। किशोर तिवारींकडे आपण जाणार आहोत, मात्र पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेक नंतर आपण किशोर तिवारींना विचारूया की अशा प्रकारे जर हे नेक्सस काम करत असेल तर मग इथून पुढच्या ज्या ज्या योजना आहेत अशा योजनांचा लाभ घेताना ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, कारण मागच्या वेळेला कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली होती, यावेळी कॅश सबसिडी आहे आणि निवडणुका तोंडावर आहेत, अशा सगळ्या सातत्याने ज्या योजना येत असतात त्यांचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर। न लाभलेलं कर्ज याविषयी आपण चर्चा करतो आहोत, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, गरजू शेतकऱ्यांना लाभ झाला नाही, भलत्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेल्या पीक कर्जासाठी त्यांना त्याचा लाभ झाला आणि त्यामुळे खरे गरजू याच्यातून वंचित राहिलेत, हे नेमकं का झालं आणि या पुढे काय करायला हवं याविषयी आपण बोलतो आहोत। किशोर तिवारींकडे आपण जाऊया। किशोरजी, मूळ मुद्दा असा आहे की याच्यामागचं राजकारण काय आहे हे तुम्ही आधी समजावून सांगा। पहिल्यांदा कर्जमाफी काँग्रेसकडून दिली जाते, त्यानंतर महाराष्ट्रातला जिथे विशेषतः हा प्रश्न गाजतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी अनेक राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रशासक बँकेवर नेमले जातात, प्रशासक काँग्रेसचे नसले तरी सुद्धा ते खातं काँग्रेस, सहकार खातं काँग्रेसकडे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निकष बदलले जातात। हा राजकीय पक्षांच्या सहकाटशहाच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचा बळी घेतला जातोय का? अमोलजी, एक असा विषय आहे की माधव शेलार आणि मी बघितलं की जालंधर पाटलांचंही बघितलं काय झालं की आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही, जे सत्य आहे ते आलं आहे। एक तर पीक कर्ज माफ करायचं होतं तर इन्फ्रास्ट्रक्चरचं कर्ज माफ करण्यात आलं, ग्रीन हाऊसेसचं करण्यात आलं आणि मुठभर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली हे सत्य आता आलं आहे बाहेर। आता काय झालं आहे की 2013 एक फार गंभीर परिस्थिती आहे, 2008 2009 निवडणुका होत्या आणि एक राजकीय निर्णय झाला, लोकांनी काँग्रेसला मतदानही केलं। आमची अशी अपेक्षा होती की 2013 जे 2008 जो घोळ आहे तो CAG समोर आल्यानंतर चिदंबरम साहेब त्याच्यावर बोलतील आणि नेमकं
कर्ज पीक कर्ज किंवा बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज देऊन सावकार आणि या अर्बन बँका यांच्या छळापासून दूर करतील असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रावर या पुरोगामी प्रदेशामध्ये तर दुष्काळ पडला आहे, परंतु इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली नाहीये. सावकार त्यांचं जाचक छळ करत आहे आणि अर्बन बँका वगैरे सुद्धा त्यांना लुटत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यावर निकष कोणतेही न लावता, बघा तुम्ही तर 2 हेक्टरची अट लावली विदर्भात, 90% शेतकरी त्यावेळी वंचित राहिले. विस्तारित मध्ये तुम्ही म्हटलं पहिला हप्ता भरा, लोक भरू शकले नाही, शेतकरी वंचित राहिले. मुठभर जे लोक रिसोर्सफुल होते त्यांनी त्याचा फायदा घेतला. माझा शेलार साहेबांना विनंती आहे की महाराष्ट्राचा बजेट आता पेंडिंग आहे, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये त्यांनी तरतूद करावी व सर्व झी 24 तास एक पाऊल पुढे.